आकाशवाणी मुंबई श्रोतेहो आपण ऐकणार आहोत स्वच्छता आणि स्त्री आरोग्य याविषयी डॉक्टर जान्हवी गांगल यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत मैत्रिणीनो श्रोतेहो नमस्कार स्वच्छता आणि स्त्री आरोग्य याचा विचार आज आपण करणार आहोत मासिक पाळी येणं हा शरीर धर्म आहे त्या काळातले शारीरिक आणि मानसिक बदल आपण अनुभवत असतो मासिक पाळीच्या काळामध्ये सॅनिटरी नॅपकिन्स आपण वापरतो आणि बरेचदा ते स्वच्छ न करता कचऱ्यात टाकले जातात त्याची विल्हेवाट लावणं मोठं जिकिरीचं असतं परंतु त्याचा विचारच आपल्या मनात येत नाही या सॅनिटरी नॅपकिन्सचे काही दुष्परिणाम म्हणा किंवा त्याच्यामुळे ॲलर्जी होणं रॅशेस येणं अशा तऱ्हेचे त्रासही अनेकींना होत असतात याच संदर्भात काम करण्यासाठी आर निसर्ग या संस्थेचा सखी प्रकल्प चालवला जातो त्याविषयीची माहिती देण्यासाठी आज आपण आमंत्रित केलं आहे डॉक्टर जान्हवी गांगल यांना नमस्कार डॉक्टर नमस्कार डॉक्टर जान्हवी गांगल यांनी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागातून वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी म्हणून काम पाहिलेलं आहे आणि निवृत्तीनंतर त्या आर निसर्ग फाउंडेशन आणि आधार रेखा प्रतिष्ठान या दोन संस्थांसाठी सामाजिक कार्य करत असतात तर डॉक्टर मुळात आर निसर्ग या संस्थेविषयी आम्हाला सांगा की ही संस्था कधी आणि कशी स्थापन झाली आर निसर्ग फाउंडेशन ही संस्था ठाण्यातील दोन डॉक्टर्स डॉक्टर डौक्ट लता घनश्याम नानी आणि डॉक्टर लीना केळशीकर आणि वीणा अंगडी या तिघे निमून स्थापन केलेली आहे डॉक्टर लता आणि डॉक्टर लीना ह्या वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टर्स आहेत सुरुवातीला त्यांनी पर्यावरण रक्षणाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ओला कचरा आणि सुका कचरा हे आपल्या घरापुरतं वर्गीकरण करायला सुरुवात केली पण ती डोळसपणे केली आणि त्याचं पूर्ण लेखाजोखा ठेवला आणि तेव्हा त्यांना लक्षात आलं की ह्याच्यानी त्याचं कंपोस्ट केलं किंवा रिसायकलिंगला केलं तर त्याच्यातनं पण आपल्याला कचरा कचरा नाही राहत संसाधन होऊ शकतं आणि म्हणून मग त्यांनी आपल्या इमारतीतल्या लोकांना मग आपल्या कॉम्प्लेक्समधल्या लोकांना मग परिसरातल्या लोकांना असं जनजागृती करून त्यांना सगळ्यांना ते उद्युक्त करायला सुरुवात केली अच्छा आणि दोन हजार चौदा साली ते सुरू झालं त्याच्यानंतर शाळेतल्या मुलांसाठी म्हणजे संस्कारक्षम वयामध्ये जर मुलांना ह्याची सवय लावली तर त्याचा चांगला फायदा होतो म्हणजे मुलांना पुढे भविष्यात तर होतोच पण त्यांच्या आईवडिलांच्याकडनं पण ते ऍक्सेप्टन्स वाढतो असं लक्षात आलं म्हणून शाळांमधनं प्रारंभ नावाचा एक प्रकल्प चालू के चा चा केला आणि तिथे आम्ही मुलांना साधारण सहावी सातवीच्या मुलांना असं सांगतो की वर्गीकरण कचऱ्याचं आपण आपली जबाबदारी म्हणून केलं पाहिजे ओला कचरा सुका कचरा आणि घातक कचरा घातक कचऱ्यामध्ये सगळ्या म्हणजे सॅनिटरी नॅपकिन्स औषधं ई वेस्ट इलेक्ट्रॉनिक वेस्ट ह्या सगळ्या गोष्टी येतात आणि सुका कचरा जो म्हणजे मानवनिर्मित जे असतं जे रिसायकल होऊ शकतं पण त्याच्यात प्लास्टिकचं सगळ्या प्रकारे रिसायकल होतं असा आपला समज आहे पण सगळं प्लास्टिक रिसायकल होत नाही तर कुठलं प्लास्टिक होतं कुठलं नाही होत ते कसं शोधायचं आर आय सी कोडमुळे हे त्यांना शिकवायला सुरुवात केली आणि त्याच्यामुळे जेव्हा आपण साधारणपणे सगळं जो प्लास्टिकचा कचरा असता हा फॉर्टी पर्सेंट रिपॅक पॅकेजिंग मटेरियलचा असतो तर आपण वस्तू विकत घेताना ते पॅकेजिंग कसं आहे ह्याच्यावरनं कुठली वस्तू घ्यायची हा पण एक निवडचा एक निकष असू शकतो ह्या मी मुलांना शिकवलं आणि तशी त्यांना चांगली सवय लावली ज्या नवीता तुम्ही ज्या स्वयंसेवी संस्थांशी जोडलेल्या आहात त्यामध्ये मगाशी मी उल्लेख केला होता आधार रेखा प्रतिष्ठान तर या संस्थेचं काम कशा स्वरूपाचं आहे आधार रेखा प्रतिष्ठान ही कॅन्सर सर्व्हाइव्ह जे आहेत मी कॅन्सरची ट्रीटमेंट होऊन जे आता चांगलं आयुष्य जगतं आहेत त्यांना एक सपोर्ट सिस्टीम म्हणून त्यांच्यासाठी त्यांच्या फॅमिली मेंबर्ससाठी काम करते जेव्हा त्यांची ट्रीटमेंट चालू असते तेव्हा आमच्या आरोग्य वाहिनी म्हणून एक सुविधा आहे की ठाण्यापासून टाटा मेमोरियलपर्यंत रुग्ण आणि त्याचा एक घरचा जवळचा नातेवाईक यांना घरापासून ते टाटा मेमोरियलपर्यंत घेऊन जाणं आणि त्यांना परत आणणं ही आ, सेवा विनामूल्य त्या पेशंटना दिली जाते शिवाय आधार मैत्र हा सगळ्या ह्या आम्ही त्यांना कर्कयोद्धे म्हणतो तर त्या कर्कयोद्ध्यांचा एक ग्रुप आहे जो एकमेकांशी दर आठवड्याला भेटतात आणि मग कॅन्सर सोडून इतर गोष्टी म्हणजे कोणाचे छंद कोणाचं वाचन वेगवेगळे म्हणजे वे, आम्ही एकत्र त्यांना कुठे ट्र, ट्र, ट्रिपला घेऊन जातो किंवा काही औद्योगिक यांना भेटी देतो त्यांचं एकमेकांशी पण नातं जुळून राहतं आमचं त्यांच्यावर लक्ष राहतं त्यांना जर काही होत असेल तर आम्ही त्यांना पुढे उद्युक्त करतो की तुम्ही आता पुढे फॉलोअप करा घ्या उपचार घ्या आणि एक, एक मानसिक सपोर्ट पण दिला जातो त्यांना एकूण एक पॉझिटिव्ह मोटिवेशन मिळावं शिवाय मग लायब्ररी आहे त्याच्या संदर्भात जनजागृती करण्यासाठी आमची संवाद मला आहे त्याच्यानंतर आम्ही आरोग्य शिबिर करतो काही चाचणी शिबिर जे असतात ना प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपण जे तपासण्या करतो तर तसं बऱ्या वेगवेगळे उपक्रम आज आपण आर निसर्गाविषयी मुख्यतः माहिती घेणार आहोत शालेय विद्यार्थ्यांमध्ये हे प्रबोधनाचं काम करता करताच पुढे सखी प्रकल्प तुमचा सुरू झाला त्याविषयी आम्हाला सांगा ना त्याच वेळेला हे लक्षात आलं की सॅनिटरी नॅपकिन्सचं काय करायचं सुरुवातीला आपण सांगत होतो की कागदात किंवा ब्राऊन पेपरच्या पिशवीमध्ये ते गुंडाळून तुम्ही कचऱ्यात टाका म्हणजे जेणेकरून ते वेगळं राहील पण शेवटी ते डम्पिंग ग्राउंडवरच जातं आणि सॅनिटरी नॅपकिन्सचं काय आहे की ते त्याच्यात जवळपास फॉर्टी फिफ्टी पर्सेंट प्लास्टिक असतं hmm. आणि शिवाय काही घातक रसायनं असतात आणि म्हणजे त्याचं जे जेल असतं ते hmm. ब्लिचिंग मटेरियल असतं त्याच्यानंतर डिओड्रंट असतं hmm. हे सगळे जे केमिकल्स असतात ना तर ते आपल्या शरीराला हानिकारक असतातच शिवाय त्याच्या प्लास्टिक असतं जे विघटन होत नाही आणि ते जर तुम्ही डम्पिंग ग्राउंडवर टाकलं तर ते चारशे पाचशे वर्ष तसंच राहणार आहे आणि त्याच्यावरती ऊन पाऊस याचा परिणाम होऊन त्याच्यातनं एक तर हवेचं प्रदूषण होणार आहे किंवा त्याचं पाण्याचं मातीचं मातीचं होणार आहे आणि त्याच्यातनं ते आपल्या अन्नात येणार आहे तर हा एक फार मोठा एक गहन समस्या झालेली आहे आणि असं समजा की पूर्वीच्या काळी बायका म्हणजे कापडी पॅड्स वापरत होत्या घरातल्या ते स्वच्छ करून वाळून असे वापरत होत्या पण जशी बाई बाहेर जायला लागली कामासाठी बाहेर पडली त्यामुळे तिथे मग ते बदलायचं किंवा त्याच स्वच्छता कशी करायची हा खूप मोठा प्रश्न आला त्यामुळे बायका सहजपणे डिस्पोजेबल सॅनिटरी नॅपकिन्स वापरायला सुरुवात झाली आणि मग म्हणजे त्याची विल्हेॅट कशी लावायची कसं कुठे टाकायचं हे न कळल्यामुळे बायका त्या कचरा कुंडीत टाकायला लागली आणि तिथून ते डम्पिंग ग्राउंडवर जायला लागलं आणि मग हा मोठा प्रश्न आता हा विचार करा की साधारणपणे एक बाई दर महिन्याला एक आठ ते दहा सॅनिटरी नॅपकिन्स पॅड्स वापरते म्हणजे समजा ठाणे शहराची पाळी येणाऱ्या बायकांची लोक समजा नऊ लाख धरली तर दर महिन्याला नव्वद लाख सॅनिटरी पॅड्स हे डम्पिंग ग्राउंडवर वर जातात मग हेच तुम्ही पूर्ण भारताचा विचार केलात किंवा जगभराचा विचार केलात आपण किती कचरा दर महिन्याला टाकतोय सॅनिटरी नॅपकिन मधून निर्माण करतोय आणि हे विघटन न झाल्यामुळे झालं शिवाय मग त्याच्यावरती प्राणी येऊन ते त्याला तो त्रास होणं त्यांना पण त्रास होणं हा खूप मोठा गहन प्रश्न आहे तर मी लोकांना पण काय उत्तर द्यायचं आणि आम्हाला पण हा प्रश्न होता तर त्या ज्या संस्थापिका आहेत त्यांनी ह्याच्यावर जेव्हा असं चौकशी केली तेव्हा एका स्त्रीरोगतज्ज्ञाकडूनच त्यांना ह्याचं जेव्हा कळलं हां माहिती कळली तेव्हा स्वतःहून ते वापरून त्याचा अनुभव घेतला मग आमच्यापैकी ज्या सभासद डॉक्टर आहेत त्यांनी स्वतः त्याचा म्हणजे अनुभव घेतला सिलिकॉन कप सिलिकॉन कपचा मेन्सल कप एक पर्याय होऊ शकतो असं जेव्हा कळलं तेव्हा त्याच्या माहिती माहिती घेऊन ते, ते स्वतः वापरून की हे खूप चांगलं आहे वापरायला सुलभ आहे सुरक्षित आहे आणि त्याचे जे गुणधर्म आहेत ते एकदा त्याची खात्री पटल्यानंतर मग आम्ही हा प्रकल्पच हाती घेतला तो दोन हजार एकोणीस साली सुरुवात झाली आता हे जे सिलिकॉन कप तुम्ही सांगितले तर ते वापरायचे कसे कसं आहे ह्याचं प्रशिक्षणसुद्धा काही प्रमाणात द्यावं लागत असेल मुलींना हो आणि त्याचं पुढे काय करायचं म्हणजे किती काळात तो कप पुन्हा वापरता येऊ शकतो हा मेन्शुरल कप जो आहे तो मेडिकल ग्रेड सिलिकॉनचा आहे त्यामुळे तो अतिशय इनर्ट आहे सॅनिटरी नॅपकिन्स आपण जेव्हा वापरतो तेव्हा वापर ते ते त्याच्यात असलेल्या केमिकल्समुळे बऱ्याच बायकांना त्याच्यामुळे ॲलर्जी येते पुरळ येतं किंवा खाज येते किंवा त्याचं टेम्परेचर तिथलं त्या भागाचं वाढल्यामुळे आणि आता सध्या जे कॅन्सरचं प्रमाण पण खूप वाढलेलं बघतो गर्भाशय मुखाचं त्यामुळे त्याचा काही संबंध आहे का ह्याच्यावर पण संशोधन चालू आहे आणि हे सगळं आजार टाळण्यासाठी मेन्स्ट्रल कप हा एक चांगला पर्याय आहे कारण तो एक तर इनर्ट मटेरियलचा आहे आणि एफ डी आयने अप्रूव्ह केलेला आहे आणि तो आपण आपला म्हणून वापरू शकतो आपण आपलं निर्जंतुकीकरण करायचं पाळीला खासगी आहे वैयक्तिक आहे आणि पाच दिवस वापरल्यानंतर पुन्हा निर्जंतुक करून तुम्ही तो नीट सांभाळून ठेवू शकता आणि एक बाई हा कप सात ते दहा वर्ष वापरू शकते बर त्यामुळे दर महिन्याला जे आपण सॅनिटरी नॅपकिन्स टाकले जातात ते पण वाचतं त्याचा जो खर्च आहे साधारणपणे शंभर सव्वाशे रुपये दर महिन्याला जो असतो तो mm. तुमचा वाचतो त्याच्यामुळे जे रॅश येणं you know, वगैरे प्रॉब्लेम्स आहेत ते पण वाचतो होऊ शकतो आणि त्यामुळे आम्ही म्हणतो तम्राम ना की हा मेन्स्टर कप हा रॅश फ्री आहे ट्रॅश फ्री आहे हा आणि कॅश फ्री पण आहे मग तुम्हाला एकदा तुम्ही खर्च केल्यानंतर तुम्हाला खर्च येत म्हणजे ही एक दहा वर्षाची गुंतवणूक इन्व्हेस्टमेंट म्हणू शकतो अगदी 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 आणि तुम्ही म्हणाला तसं त्यामुळे शरीरावरती कुठे पुरळ येणं रॅश येणं हे टाळता येऊ शकतं आणि त्याचप्रमाणे ट्रॅश फ्री म्हणजे कचऱ्यामध्ये दर महिन्याला आपला जो हातभार लागत असतो तो काही प्रमाणात कमी निश्चितच होऊ शकतो आणि याची स्वच्छता ही कशाप्रकारे केली जाते म्हणजे रोजच्या रोज तो हां म्हणजे पाळी सुरू व्हायच्या आधी हुँ. मी उकळत्या पाण्यामध्ये एक दहा मिनिटं ते ठेवायचंय ते घालून उकळायचं नाही पाणी उकळायचं त्याच्यात मग ते बंद केल्यानंतर त्याच्यात तो घालायचा गॅस बंद करून दहा ते पंधरा मिनिटं ते ठेवल्यानंतर तो निर्जंतळू द्यायचा तो स्वच्छ कापडी पिशवीमध्ये ठेवायचा आणि तुम्ही जेव्हा लागेल तेव्हा वापरायला सुरुवात करू शकता पाळी याच्या पर्समध्ये घेऊन ठेवायचं आणि मग ड्युरिंग पिरियड तुम्ही आंघोळ करताना ते साधं धुवायचं ते साबणाने धुवायचं नाहीये बर पण साधं गरम पाण्याने तो धुवायचा आणि आपण आपल्या योनी मार्गात इन्सर्ट करायचा असतो आणि पाळी संपल्यानंतर पुन्हा मी मगाशी सांगितलं तसं सा, उकळत्या पाण्यात ते, ते दहा मिनिटं ठेवायचं तो निर्जंतुक झाला की निथळून ठेवायचा कोरडा झाला की कापडी एक पिशवी त्याच्याबरोबर येते त्याच्यात तुम्ही बंद करून ठेवून देऊ शकतं महिनाभरासाठी पूर्वी असं सांगितलं जायचं की सॅनेटरी नॅपकिन जे आहे ते वर्तमानपत्रामध्ये गुंडाळायचे त्याच्यावर काहीतरी खूण करा, करा आणि ते टाका म्हणजे कचरा वेचणारे जे आहेत त्यांना मदत होईल त्यांच्या लक्षात येईल हा काय प्रकारचा कचरा आहे ते पण तरी सुद्धा त्याची विल्हेवाट लावणं हा एक मोठा प्रश्नच आहे नाही का त्या सॅनेटरी नॅपकिनचा त्याविषयी काय सांगाल नाही सॅनिटरी नॅपकिनचे विल्हेवाट लावणं हा तर फारच मोठा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे आपल्या सफाई यंत्रणेवर पण खूप ताण येतो तुम्ही कधी कधी पेपरमध्ये वाचलं असेल किंवा तुमच्या कॉम्प्लेक्समध्ये ऐकलं असेल की मी कुठे टाकायचं नाही कळल्यामुळे बायका ते फ्लश करतात आणि सार्वजनिक ठिकाणी लिहिलेलं पण असतं की फ्लश करू नका कारण ते त्याचं गुणधर्मच असा आहे की ते जर पाणी गेलं की ते फुगतं आणि मग ते फुगल्यानंतर ते चोक म्हणजे तिथे ते इतकं घट्ट बसतं की त्याच्यामुळे ते पाईप्स तुंबतात आणि मग अशा वेळेला ते फोडायला लागतात पाईपलाईन हे करायला लागतं गटारं तुंबतात मग आपल्या सफाई कामगारांना त्याच्यात खाली उतरून ते साफ करायला लागतं मी हा सफाई कामगारांच्यावरती पण येणारा ताण आहे त्यांचं आरोग्य पण त्याच्यामुळे धोक्यात येतं तर हा एक मोठा प्रश्न आहे ते जर डम्पिंग ग्राउंडवर गेलं तर डम्पिंग ग्राउंडवर मी म्हटलं जसं डोंगरच्या डोंगर जसे उभे राहतात आणि त्याच्यामुळे जल वायू मातीचं प्रदूषण होतं ते तुम्ही गटारात टाकलं तर कित्येक म्हणजे झोपडपट्ट्यात नसं आहे की जस्ट बाहेर मागून गटार चालत तिथून गटारात टाकतात ते तसं झालं तर आपले नदी नाले समुद्र हे पण त्याच्यामुळे दूषित होतं त्याच्यामुळे त्याच्यातला रक्त आणि त्याचं संसर्ग जंतुसंसर्ग झाल्यानंतर जलचरांना पण त्याचा त्रास होऊ शकतो म्हणजे विल्हेवाट लावणं हे सफाई कामगारांना पण प्रॉब्लेमॅटिक आहे आपल्या ज्या पाईप वाहून नेणारे आहेत तिथे पण त्याचा तुंबण्याच्या वगैरे प्रॉब्लेम्स येऊ शकतात आणि शिवाय पर्यावरणाला फार मोठा धोका आहे इतर पशु पक्ष्यांना सुद्धा त्याचा त्रास होऊ शकतो तर आणि म्हणून हा पर्याय तुम्ही आपल्या आर निसर्गच्या माध्यमातून तुम्ही विशेषतः त्याचा प्रचार आणि प्रसार करताय की जो मेन्स्ट्रुअल कप आहे तो वापरणं हे फायदेशीर ठरू शकतं पण मग याबद्दलची जागृती करण्यासाठी कसे प्रयत्न केले जात आहेत संस्थेमार्फत सुरुवातीला आम्ही कोविडच्या आधी आम्ही जागोजागी जाऊन सोसायटीजमधनं जाऊन ऑफिसेसमधनं जाऊन आदिवासी पाड्यांच्या मधनं ठाणा परिसरात जेवढ्या आहेत त्या किंवा झोपडपट्ट्यांना जाऊन बायकांना मुख्य म्हणजे फक्त सॅनिटरी नॅपकिन नाही त्यांना त्यांच्या मासिक पाळीबद्दल पण काही माहिती नसायचं mm. कारण मासिक पाळी त्याच्यामुळे हा शब्द पण कोणी उच्चारायचा नाही एक लाज असायची संकोच असायची किंवा भीती असायची लपवायचं लपवायचं त्यामुळे मग त्या बायकांना जे काय होणारे आजार असतात mm. ते पण त्या लपवतात आणि मग ते हळूहळू बळावतात तर त्यांना मुख्य त्यांचं मासिक पाळी का येते याच्याबद्दल त्यांची जागृती करायची त्याची स्वच्छता कशी ठेवायची ते किती महत्वाचं आहे त्याच्याबद्दल आम्ही जागृती करत होतो आणि मग म्हणजे डिस्पोजेबल वापरू नका तुम्ही जुन्या पद्धतीने कपडा पण वापरू शकता पण तो मग स्वच्छ धुतला पाहिजे तो चांगला मोकळ्या ठिकाणी उन्हात चांगला कोरडा कडकडीत वाळला पाहिजे आणि मग तुम्ही वापरू शकता तसं परत परत तो वापरता येऊ शकतं किंवा मग मेन्सरल कप पण मग डिस्पोजेबल वापरण्यापेक्षा पुनर्वापर करता येण्याजोगे पॅड्स वापरा असं आम्ही सांगतो पण ज्या बायका कामाला बाहेर पडतात त्यांना ते शक्य होत नाही तर मेन्स्ट्रॉल कप इज अ बेटर ऑप्शन आणि मग ते झाल्यानंतर मग आम्ही आमच्या म्हणजे वस्तीतल्या बायकांना करण्यापेक्षा जर ज्या आशा वर्कर्स आहेत किंवा आरोग्यसेविका आहेत त्यांना शिकवलं त्यांना प्रशिक्षण देणं हे सोपं पडलं कारण त्यांना त्याच्यात माहिती असते आणि त्यांना वापरायला दिलं त्यांना वापरायला दिल्यानंतर त्यांना जेव्हा त्याचा फायदा कळतो अनुभव घेतला म्हणजे ते सोपं आहे सुरक्षित आहे आरोग्यदायी आहे किफायतशीर आहे हे जेव्हा त्यांना कळलं तेव्हा मग त्या त्यांच्या परिसरातल्या बायकांना ठामपणे सांगू शकतात आणि त्यांनी सांगितलं तर त्या बायका ऐकतात मग आम्ही ट्रेनर्स ट्रेनिंग हा ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली आणि त्यांना ट्रेनर्स बनवलं आणि आता अशा साधारणपणे ट्रेनर्स आमच्या आहेत ज्या अगदी तळागाळातल्या किंवा झोपडपट्टीतल्या बायकांशी प्रत्यक्ष संपर्क साधू शकतात आणि त्या त्यांच्या काम करत असल्यामुळे त्या बायकांना येणारे प्रॉब्लेम्स ते त्यांना जास्त चांगले मोकळेपणे सांगू शकतात दुसरं होतं की आमचे आता आमच्या डॉक्टर्स ज्या मैत्रिणी आहेत त्याच्यापैकी ज्या स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत ठाण्यातील त्याच्यापैकी बऱ्याच जणींनी स्वतःहून पुढाकार घेऊन आमच्यासाठी सेशन्स घेतली बायकांना माहिती प्रशिक्षण दिलं त्यांच्या शंका समाधान केल्या आणि स्वतःचं क्लिनिक सुद्धा सखी क्लिनिक म्हणून त्यांनी निक्लेअर केलं त्याला नाव दिलं आणि मग त्या बायकांना जर काही प्रॉब्लेम असेल त्यांना शंका असतील किंवा मला जमत नसेल तर त्या जर त्यांच्या सखी क्लिनिकमध्ये गेल्या तर ह्या स्त्रीरोगतज्ज्ञ त्यांना त्यांच्या शंका समाधान करतात त्यांना शिकवतात आणि हे सगळं त्या विनामूल्य सेवा देतात एक समाजाला आपली सेवा म्हणून ते देतात ठाण्यामध्ये सखी क्लिनिक्स आहेत त्यामुळे एकीकडे मेडिकल फील्ड किंवा पॅरामेडिकल मधले तज्ज्ञ आमच्या सोबत आहेत जे आम्हाला माहिती आणि नॉलेज बेस पुरवतात आशा वर्कर्स आणि सीएचवीज आहेत ज्या आमच्या ट्रेडरच्या आहेत क्षेत्रामध्ये काम करत आहेत क्षेत्रामध्ये काम करत आहेत आणि कोविडमध्ये uh, तर जेव्हा ऑनलाईन uh, मीटिंग्स चालू झाल्या तेव्हा मी फक्त महाराष्ट्रापुरतं किंवा ठाण्यापुरता मर्यादित न राहता देशभरातनं आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि मग कॉलेजमधल्या अगदी मी केरळच्या पण मुली किंवा नॉर्थ इस्टमधल्या मुली ह्या पण आम्हाला ट्रेनर म्हणून त्यांनी प्रशिक्षण घेतलं आणि आता ते तसं काम करत आहेत अरे वा म्हणजे ऑनलाईनचा एका प्रकारे असा फायदा झाला हो, म्हणता येईल हो, की अधिक महिलांपर्यंत पोहोचता हो, मुलींपर्यंत या मेन्स्ट्रल कपविषयी काही गैरसमज असतात की मुख्य म्हणजे तो वापरायचा कसा हेच मुलींना माहीत नसतो किंवा तो आत अडकेल की काय योनी मार्गाला हो, कुठे दुखापत होईल की काय अशी भीती असते त्या बाबतीत तुम्ही एक डॉक्टर म्हणूनच काय सांगाल मला कप आहे तो अतिशय सॉफ्ट एकदम अगदी नरम आहे तो आणि त्याच्यामुळे त्याच्यानी काही इजा होण्याचा प्रश्न नाही तो थोडासा त्याचा वरचा जी रिम आहे ती म्हणजे दुमडून तुम्ही ते योनी मार्गात सरकवू शकता आणि मी पाळीच्याच सुमारास ते करता येतं का इतर वेळा तर थोडं योनी मार्ग ड्राय असतो बर बरोबर तर जेव्हा पाळीच्या सुरुवातीला तुम्ही आतमध्ये सरकवला की तिथे आतमध्ये गेल्यानंतर योनिमुखाच्या म्हणजे गर्भाशय मुखाच्या खाली तो उघडतो आणि आपल्या योनी मार्गात अगदी घट्ट बसतो आणि जे रक्तस्राव होतो तो त्याच्यात गोळा होतो पाळी मी आपण जेव्हा बाथरूमला जातो तेव्हा आपण ते थोडस दाबून बाहेर काढलं ते ओतलं साध्या पाण्याने ते धुतलं की परत आतमध्ये सारखं होत अच्छा त्यामुळे आतमध्ये जाण्याची पण अजिबात शक्यता नाही ते अतिशय नरम असत आणि ते इतकं घट्ट आपल्या योनी मार्गाशी बसतं की तिथून बाहेरून लीक वगैरे होण्याची शक्यता नाही त्याची कपॅसिटी ही आपल्या एका पॅडच्या जवळपास दोन ते तीन पट जास्त असतात पर... त्यामुळे तुम्ही पाच सहा तास आरामात ते ठेवू शकता डिपेंडिंग तुम्हाला किती रक्तस्राव रक्तस 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 हो कमी होतो जास्त होतो तो, हो तो।, तो प्रत्येकीने आपापला अंदाज घेऊन काही ठराविक नंतर आपण जेव्हा बाथरूमला जातो तेव्हा तुम्ही रिकाम करू शकता आणि ह्याचा फायदा मला कोविडच्या काळामध्ये जेव्हा या सफाई कामगार किंवा नर्सेस ज्यांना पीपी किट घालायला लागत होतं आणि तेव्हा खूप झाला कारण त्यांना ते आम्ही धारावीमध्ये आम्ही त्याचं मोफत वाटप केलं आणि त्यावेळेला ते त्यांना त्याचा इतका फायदा झाला की सहा सात तास ते आठ आठ तास ते घालायच्या ना त्यामुळे त्याच्यात ते होल करू म्हणजे त्यांना बदलायची वेळ नाही आली कारण ते अशक्यच नव्हतं त्यांना तसं कारण पीपीई पी -पी किट सगळं उतरवणं आणि पुन्हा हो। जामानीमा करणं हे सोपं हो नव्हतं त्याचा खूप फायदा झाला बरं पण मग आता ही अशा प्रकारची जागरूकता केल्यानंतर प्रतिसाद कसा आहे म्हणजे महिलांकडनं काही अनुभव ऐकायला मिळतात का की हो आम्हाला हे सुलभ झालं वापरणं असं काही आहे ते सांगतोय रिक्षावाल्या महिला आहेत ना त्यात म्हणजे त्यांचा तर खूप मोठा प्रश्न सुटलेला आहे कारण सार्वजनिक ठिकाणी टाकलं तरी तिथून पुन्हा त्याची विल्हेवाट कशी लावायची सॅनिटरी पॅडचा हा पुन्हा सफाई खात्यावरती येणारा हे असतो तुम्ही त्या खुश आहेत नर्सेस किंवा असे जे लॉंग स्टँडिंग काम करण्यामध्ये डॉक्टर्स नर्सेस काम तरुण मुली जे आहेत ना त्यांच्यात हे स्वीकारण्याचं प्रमाण खूप जास्त आहे अठरा ते पस्तीस वया त्या मुलांच्या मुलींच्या मध्ये मी पाहिलं की त्यांच्यामध्ये ऍक्सेप्टन्स हा सत्तर टक्के वगैरे होतो आणि त्यांना म्हणजे त्यांचे स्पोर्ट्स चालू ठेवता येतात स्विमिंग करता येतं ट्रॅव्हलिंग करणाऱ्या ट्रेकिंग करणाऱ्या मुलींना हे अतिशय सुलभ जातं आता तुम्ही म्हणालात स्विमिंग करताना तर पोहायला जाताना ही भीती की कुठे रक्त पाण्यामध्ये हो, काय असं पण तसं नाही होत हे कप वापरल्याने होत नाही अजिबात होत नाही त्यामुळे त्यांच्यात ह्याचा स्वीकार फार चांगल्या प्रकारे होतो पंचेचाळीसच्या नंतरच्या बायकांना जरा जास्त भीती असते विनाकारण आहे ती पण असते त्यांच्याकडून एक्सेप्टन्स तेवढा कमी होतो तसंच रुरल किंवा आदिवासी पाड्यामध्ये पण त्या बायकांना हे खूप चांगलं वाटतं अच्छा आम्ही त्यांना बऱ्याच वेळेला ते मोफत देतो कारण ते एका बायला एवढा खर्च करणं त्यांना शक्य होत नाही पण त्यांच्याकडे पण असं सत्तर टक्के ऐंशी टक्के त्यांचं स्वीकार होतो वर्षन होतं पाच वर्षात आम्ही साधारणपणे सोळा हजार बायकांचं प्रशिक्षण केलं असेल पण त्याच्यापैकी साधारणपणे अकरा हजार दोनशे बायकांनी कप्स वापरायला सुरुवात केली आहे आणि आम्ही जेव्हा त्यांना शिकवतो शरीर रचना सांगतो त्याच्यानंतर मासिक पाळीची माहिती देतो त्याच्यानंतर हे कसं वापरायचं ते सांगितलं जातं आणि एकदा त्यांनी ते घेतल्यानंतर त्यांना टेलिफोनद्वारे व्हॉट्सअपद्वारे किंवा अशी त्यांच्याशी संभाषण साधलं जातं आणि आपल्या जा ज्या सीएच त्या पण प्रत्यक्ष हे साधरतात म्हणजे काही शंका असतील प्रॉब्लेम्स आले तर ते, ते सोडवले जातात अच्छा आणि त्याच्यामुळे त्याचा पाठपुरावा पण चांगल्या रीतीने केला जातो आणि त्याच्यामुळे आम्हाला पण खात्री आहे की त्या बायका घेतात सुरुवातीला पहिले दोन तीन महिने त्यांना थोडस त्रास होतो म्हणजे ऍडजस्ट करायला पण नंतर त्या चांगल्या प्रकारे वापरू शकतात काय साधारण किंमत असते या कपची सुरुवातीला मी जेव्हा चालू केलं तेव्हा त्याची किंमत साडेपाचशे साडेसहाशे हो, होती पण ह्या ऑनलाईन मिळतात ते म्हणजे आठशे हजारच्या आसपास वर्ष सहज जास्त सात ते दहा वर्ष अच्छा म्हणजे संपूर्ण बाईच्या करिअरमध्ये म्हणजे बेस्ट करिअरमध्ये साधारण चार ते पाच तुम्हाला वापरायची वेळ येते अच्छा पण खूपच कमी ना म्हणजे म्हणजे खर्चाच्या दृष्टीने विचार केला तर आणि त्याचबरोबर आरोग्याच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा त्याचा फायदा आहे दरवर्षी तुमचा साधारणपणे हजार वगैरे तुमचे खर्च वर्षाचा तुमचा खर्च वाचतो बाईस एका साधारणपणे मासिक पाळीच्या काळामध्ये एका वर्षाला बाराशे ते पंधराशे रुपये खर्च होत असेल मेन्स्ट्रल कपचे एकदाच आपण हजार रुपये खर्च केले तर तो पुढची सात ते दहा वर्ष वापरता करता येतो एवढी रकमेची बचत पण होते आणि मुख्य म्हणजे की पर्यावरणाला हानी होण्यापासून आपण वाचवतोय बरोबर म्हणजे निसर्गाचं रक्षणही होतंय आपल्या स्वतःच्या आरोग्याचं रक्षणही त्यातून होतंय त्यामुळे आपल्या घरातल्या तरुण मुलींना विशेषत याविषयी सांगितलं गेलं पाहिजे आणि त्यांना हे वापरण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवं नाही का आणि आम्ही सखी प्रकल्प हे पण करतो की बऱ्याच वेळेला सेशन घेत असताना बायका ज्या पन्नासशेच्या पुढच्या असतात ज्या मेनोपॉझल एजमध्ये असतात त्यांना असं वाटतं की मला आता काय गरज आहे त्यांना त्याचं महत्त्व कळलेलं असतं मग आम्ही तेव्हा त्यांना सांगतो की यू डोनेट अकअप अच्छा यू परचेस अँड डोनेट टू युअर मेड मे तुमच्या कामवाल्या बाईला तुमच्या आसपासच्या बायकांना तुम्ही द्या अच्छा म्हणजे तुम्हाला जर हे पटलं असेल हां तर तुम्ही देऊ शकता बरोबर वेगवेगळ्या प्रकारे एकूण निसर्गाचं रक्षण आणि आरोग्य रक्षणाच्या दृष्टीने आर निसर्ग फाउंडेशन प्रयत्न करत असतं आर निसर्गाने पाच आर सांगितलेले आहेत आणि लोकांना त्याविषयी शिकवलं जातं तर ते, ते काय आहेत आर निसर्ग म्हणजे अवर निसर्ग आपला निसर्ग आणि आपला निसर्ग चांगला राहणं त्याचं संरक्षण करणं हे आपल्यासाठीच गरजेचं आहे आणि म्हणून ती आपली जबाबदारी आहे म्हणून मग कचरा शक्यतो कमीच करायला पाहिजे त्याचं प्रदूषण टाळलं पाहिजे तर त्याच्यासाठी आपण काय करू शकतो तर पहिलं रिफ्यूज म्हणजे प्लास्टिक तुम्ही घेऊच नका वापरूच नका त्याच्यानंतर आहे रिड्यूस शक्यतो अशा गोष्टी आहेत ज्या कचरा करतील शक्यतो टाळा रिड्यूस त्याच्यानंतर आहे रियूज मग काही काही गोष्टी तुम्ही परत परत वापरा आपल्याकडे आजकाल वापरा आणि फेका ही जी संस्कृती आहे त्याच्याऐवजी तुम्ही पुनर्वापर करा आणि जर ती तुटली असेल तर त्याचं रिसायकलिंगला द्या तर भंगारमध्ये जर एक एकत्र टाकलं तर म्हणजे कधी कधी लोक ओला कचरा सुका कचरा आणि सगळंच एकत्र एक टाकतात त्याच्यामुळे मग त्याचं कंपोस्ट होऊ शकत नाही ते आणि रिसायकल होऊ शकत नाही पण तुम्ही जा, जागेवरच वर्गीकरण केलं तर तुम्ही ओल्या कचऱ्याचं कंपोस्टिंग करू शकता म्हणजे तुम्ही परत निसर्गाला ते परत देऊ शकता त्याच्यानंतर प्लास्टिक वगैरे किंवा मानव मा निर्मित जी धातू आहेत किंवा ग्लास आहे कागद आहे रिसायकल करून त्या त्याच गोष्टी तुम्ही पुन्हा बनवू शकता पुनर्चक्री पुनर्चक्रीकरण करू शकता आता दुसरं तर म्हणजे की आम्ही म्हणतो रिथिंक करायची वेळ आली आहे बरं की आपण हे कसं टाळू शकतो त्याच्यासाठी काय पर्याय शोधले पाहिजे पुनर्विचार करा पुनर्विचार करा खरंच आहे आणि आपल्या गरजांपासूनच या गोष्टी सुरू होतात की दिवसेंदिवस अधिकाधिक वस्तू वाढलेला आहे आणि त्याच्याबरोबर आता ऑनलाईन खरेदी करताना मोठ्या प्रमाणावर त्याची वेष्टनं हा एक वेगळा कचरा निर्माण होतोय घराघरातून तर खरेदीच्या आपल्या सवयी त्या सुद्धा डोळच असायला हव्यात नाही का तर आणि म्हणूनच हा सगळा पुनर्विचार करण्याची गरज आहे असं आर निसर्ग संस्था आपली सांगत असते तुम्ही स्वत सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये काम केलेलं आहे तर त्या काळातही अशा प्रकारे महिलांना भेटून वस्ती पातळीवर काही प्रयत्न झाले असतील त्या तुमच्या माहितीचा ज्ञानाचा वापर हे आर निसर्गचं काम करत असताना देखील होत असेल त्याविषयी सांगा ना माझा तर तिकडच्या म्हणजे अल्प उत्पन्न गटातील बायकांशी जास्त संबंध येत होता आणि त्यांना पण हा प्रश्न mm. होताच की सॅनिटरी नॅपकिन्स कसे वापरायचे ते कुठे टाकायचे किंवा म्हणजे प्लास्टिक प्लास्टिकमध्ये गटारो तुमतात मग त्यांच्या झोपडीत mm. पाणी येतं वगैरे तर ते तेव्हा आम्ही त्यांना सांगत होतो शिवाय मी जेव्हा एम वेस्टमध्ये काम करत होते तेव्हा मुक्ती संघटनेचं कार्यालय माझ्या जवळ होतं त्यामुळे त्यांनी जेव्हा yeah. ते कार्य सुरू केलं तेव्हा मला ते जवळून बघता आलं आणि त्याचं महत्त्व पटलं देणार डेपो डम्पिंग ग्राउंडच्या इथे आगी लागतात त्यामुळे मला त्याचं खूप म्हणजे आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतोय आणि त्यामुळे तिकडचे श्वसनाचे रोग वगैरे तसे पण पेशंट आम्ही खूप बघत होतो त्वचा रोग असलेले पेशंट्स बघत होतो त्यामुळे ह्याच्यासाठी काहीतरी करणं आवश्यक आहे तर तेव्हापासून फार जाणवत होतं आणि आधीच स्त्रीमुक्ती संघटनेचं काम जवळून बघितलं मग त्यांच्याशी पण मी संलग्न झाले होते आणि मग ठाण्यात रिटायरमेंटनंतर मी आर निसर्ग समविचारी मला भेटल्या हा आणि म्हणून मी त्यांच्याबरोबर काम करायला सुरुवात केली वा म्हणजे निसर्गरक्षण आरोग्य रक्षण या दोन्ही गोष्टी या आपल्या वेगवेगळ्या प्रकल्पांच्या माध्यमातून होतात तर आर निसर्गाच्या आणखी काही उपक्रमांविषयी आम्हाला सांगाल का मग अशी मी तुम्हाला म्हटलं की प्रारंभ ही शाळकरी मुलांसाठी आहे त्याच्याबरोबरच शाळेतल्या मुलांना स्माईल म्हणून एक प्रकल्प आहे म्हणजे सेफ्टी माईल्स म्हणजे रस्त्यावरची जी सुरक्षा असते त्याच्याबद्दल मुलांना अवगत करायचं प्रशिक्षण द्यायचं आणि मुलांना सांगितलं तर त्यांचे पालक ऐकतात त्यामुळे मुलांना आम्ही सांगायचो की सीट बेल्ट लावणं आवश्यक आहे जर तुम्हाला आई बाबा तुमचे स्कूटरवर सोडत असतील तर हेल्मेट घालणं आवश्यक आहे आणि ते का आवश्यक आहे ह्याच्याबद्दल प्रशिक्षण दिलं आणि मग त्यांना डायरी ठेवायला सांगितली होती की तुम्ही सांगा आपल्या पालकांना की तुम्ही कधी लावत नाही कधी लावता म्हणजे नियम कधी तोडला किंवा तर ते मुलांनी पाळले सिग्नल पाळले जातात की नाही किंवा आपल्या शाळेच्या आजूबाजूचा एक किलोमीटरचा परिसर त्याच्यात मुलांनाच जागरूक करायचं की तिथे बरोबर ती निशाणी आहेत की नाही शाळा आहे म्हणून किंवा झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे आहेत की नाही आणि हे जर मुलांनी फक्त जागरूकपणे शाळेतल्या टीचर्सच्या लक्षात आणून दिलं तर आपण जे आरटीओचे आहेत त्या अधिकाऱ्यांना शाळेने जर सांगितलं की शाळेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे आवश्यक आहे हु, म्हणजे त्याच्या नोटीस जी सूचना असते ती किंवा झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे वगैरे मुलांना त्याच्यात जागरूक केलं तर त्यांना तर त्याचा फायदा होतोच पण पर तो परिसर पण पर तेवढा सुरक्षित होतो म्हणून ते झालं कागदचा प्रकल्प मुलांनी शक्यतो शाळेतला कागद वेगळं ठेवलं तर कागद पुन्हा रिसायकल कसा करता येतो मग शाळेत वर्गीकरण करायचं कर आपण शिकवलंच होतं पण शाळेतले जेव्हा प्रोग्राम्स होतात तेव्हा शाळेतल्या मुलांनी शक्यतो कमीत कमी कचरा कसा करायचा अशा दृष्टीने त्याचं आयोजन कसं करायचं हे मुलांना आम्ही प्रोजेक्ट देतो आणि ते मुलं स्वतःच विचार करून त्याच्यातनं मार्ग काढतात अरे आणि मग सखी झालं मग त्याच्यानंतर असं लक्षात आलं की औषधी कचरा जो असतो घातो तो पण घातक म्हणून या वर्गात मोडतो तर ते जर तुम्ही कचऱ्याकुंडीत टाकलं तर त्याच्यामुळे पण जल वायू मातीचं प्रदूषण होतं ते पाण्यातल्या जलचरांनी घातल्यानंतर त्यांचं म्हणजे असं आढळून आलं की जेव्हा तळ्यातल्या माशांवर त्याचं हे झालं oh. तेव्हा त्यांची म्हणजे हालचाल खूप जास्त hmm. झाली हो होती ती ती तडफड होत होती त्यांची संख्या कमी झाली होती hmm. तर uh, किंवा आपण बघतो की आता सध्या गिधाडांची संख्या कमी झाली oh. आहे oh. तर ह्याची कारण आहेत कारण ती डायक्लोफेनॅक्ट hmm. घेऊन त्यांच्यावर परिणाम झाल्याने त्यांचं प्रजनन संस्था बिघडली तर म्हणून म्हणजे हा कचरा आपण कचऱ्यात नाही टाकला पाहिजे औषधी कचरा कचऱ्यात टाकता कामा नाही आहे याच्यासाठी लोकांची म्हणजे आधी सर्वेक्षण केलं आणि मग नंतर त्यांना त्याच्याबद्दल जागरूकता निर्माण केली की तुम्ही ते कचरा टाकता कामा नाही आणि फ्लशमध्ये पण टाकता कामा नाही म्हणजे घरगुती वैद्यकीय कचरा त्याच्याविषयी लहान मुलांना सुद्धा माहिती दिली लहान मुलांना सगळ्या सोसायटीतल्या सगळ्या जबाबदार नागरिकांना सांगितलं की तुम्ही कचरा कुंडीत टाकू नका तर ठाण्यापुरता हा एक पथदर्शिक प्रकल्प आम्ही घेतला ज्याचं नाव आहे ग्रीन बीन ग्रीन फार्मसी प्रोजेक्ट आहे आणि त्याचं तर ते आम्ही असे पोस्टाच्या पेटीसारखे ग्रीन स्टीलचे डबे आम्ही जागोजागी ठेवलेत सोसायटींची परमिशन घेऊनच त्यांच्या पुढाकाराने त्यांना आधी त्याचं पटवून दिलं महत्व आणि मग सोसायटीतल्या लोकांना त्यांचं प्रशिक्षण दिलं की तुम्ही हे का वेगळं केलं पाहिजे ते कचराकुंडीत कुंडीत का टाकता कामा का... नये त्यामध्ये कोणता कोणता कचरा औषध आपली औषधं जी असतात ना एक्सपायर झालेली औषधं असतात कधी कधी अशी ठेवल्याने खराब झालेली असतात कधी कधी आपल्याला ते अनावश्यक असतात आता कोविडच्या वेळेला आपल्याला लागेल 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 म्हणून आपण भरपूर गोळा करून ठेवलेली असते कोणी ते सांगितलं म्हणून ते औषध विकत घेतलं hmm. किंवा आपण प्रवासाला जातो तेव्हा असू दे लागेल गरज पडली तर म्हणून आपण विकत घेतो आणि मग नंतर ती तशीच पडून राहतात आणि मग एक्सपायर होतात तर ती औषधं कचराकुंडीत न टाकता मग तिथून ते पुन्हा पाण्याचं मातीचं प्रदूषण करतात तर त्याच्याऐवजी ती जर वेगळी ठेवलीत तुम्ही आणि ती जर ग्रीन बीनमध्ये टाकली तर ती वेगळ्या प्रकारे त्याचं वर्गीकरण करून ती शासनमान्य प्रक्रिया केंद्रामध्ये ते जाळली जातात जाळणं आवश्यक आहे ती इतर कचऱ्यामध्ये मिक्स होताच कामा नये मधुमेह ज्यावेळेला घरामध्ये असतात त्यावेळेला इन्सुलिन साठी पण सिरिंज आणि सिरिंज असत ते जे बायोमेडिकल जे कचरा असतो आणखी हा त्याच्याबरोबर जातात ते एकतर ते इन्सिनेट केलं जातं किंवा काही कचरा असतो तो त्याचं रिसायकलिंग केलं जातं पण याविषयी सुद्धा फारसं माहिती नसतं की अरे हा ठेवून दिला ठाण्यामध्ये आम्ही त्याचे खूप सेशन्स घेतले आणि ज्या वैद्यकीय संस्था आहेत किंवा म्हणजे दवाखाने इस्पितळं लॅबोरेटरीज डेंटिस्ट यांच्याकडे जाऊन त्यांना एम पी सी बीची जी नियम आहे त्यांच्याबद्दल नियंत्रण मंडळ त्याच्याबद्दल माहिती देऊन, देऊन तो जो कचरा आहे जैव वैद्यकीय कचरा तो ह्या संस्थांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार वेगळा ठेवून तो त्यांना सुपूर्द करायचा असतो त्याचं वेगळी विल्हेवाट लावली जाते अच्छा त्यामुळे तो एक वेगळा आहे पण घरगुती जैव वैद्यकीय जो हा वैद्यकीय कचरा आहे तो ग्रीन बीन मध्ये टाकल्यानंतर तो वेगळा गोळा केला जातो त्याच्यातनं त्याच्या वेस्टर्न बाजूला वेस्टर्न बाजूला करून जे मेडिसिन आहे एक एक ता ते जाळण्यासाठी शासनमान्य प्रक्रिया केंद्रामध्ये टाकलं जातं अच्छा आणि ठाण्यामध्ये शिवाय तुमचा एक ॲक्ट नावाचा काही ग्रुप आहे ना ठाण्यात बऱ्याच अशा पर्यावरण प्रेमी चळवळी चालू आहेत तर त्यांनी एकत्रितपणे आता असं ठरवलं की आपण सगळ्यांनी आप वेगवेगळं काम करण्यापे एकत्रितपणे काम केलं तर ते त्याला जास्त बळ येईल आणि फक्त म्युन्सिपालटीवर अवलंबून न राहता आपला कचरा ही आपली जबाबदारी असं जर धरून आपल्या जागीच जर जा त्याचं वर्गीकरण सगळ्यांनी केलं तर पर्यावरणाला नक्कीच हातभार लागेल हां म्हणजे प्रत्यक्ष कृती करण्यासाठी लोकांना उद्युक्त केलं जातं आणि त्याच्यासाठी सुजाण नागरिकांची अशी ही एक संघटना आपण म्हणू शकतो की सगळ्यांनी मिळूनच हे करायचं काम आहे हे यातून लक्षात येतं मेन्स्ट्रुअल कपविषयी जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी आर निसर्गतर्फे वेगवेगळे उपक्रम राबवले जातात आणि कोविडच्या काळात जसं तुम्ही ऑनलाईन सेशन्स घेतलीत तशा प्रकारची ऑनलाईन सुविधा आता नंतरच्या काळातही उपलब्ध आहे का हो नक्कीच आम्ही सुरुवातीला जेव्हा प्रत्यक्ष प्रशिक्षण देत होतो तेव्हा त्यांना हाताळायला देत होतो ते मेन्स्ट्रॉल कप किंवा कसं वापरायचं हे स्लाईड्स तर किंवा पॉवर पॉईंटनी दाखवत होतो पण आता जसंसहाचं हे वाढली व्याप्ती वाढली आहे तसं छोटे छोटे व्हिडिओज आहेत त्याच्याद्वारे आपण ते कसं वापरायचं त्याचे वेगवेगळे जे शंका असतील तर त्याचे म्हणजे फ्रिक्वेंटली आज क्वेश्चन जे असतात त्याची उत्तर त्याच्यातनं दिलेली असतात आणि हे सगळी माहिती ही सखी आर निसर्ग युट्यूब चॅनलवरती अजूनही सगळ्यांना उपलब्ध आहे तर कोणीही त्याचा फायदा घेऊ शकतो माहिती घेऊ शकतं आणि एकदा कप वापरायला सुरुवात केल्यानंतर त्याचा पाठपुरावा केला जातोय मग तर आशा वर्कर्स किंवा सी एच सुद्धा त्याच्यावर सतत त्याचं प्रशिक्षण दिलं जातं आणि दरवर्षी मेन्स्ट्रुअल हायजीन डे जो पण अठ्ठावीस मेला असतो त्यावेळेला आम्ही त्यांचे काही स्पर्धा घेतो कविता म्हणा किंवा काही परफॉर्मन्स डान्स म्हणा किंवा पोस्टर हे किंवा रॅम्प वॉक किंवा पथनाट्य आणि असं त्यांना करायला लावून त्यांच्या विचाराला आणि त्यांच्या कृतिशीलतेला पण त्याची हातभार लागतो त्यांना प्रोत्साहन मिळतं त्यामुळे हा विचार पसरायला जास्त मदत होतो घरोघरी पोहोचेल आज डॉक्टर जान्हवी गांगल तुम्ही आम्हाला आर निसर्ग फाउंडेशनच्या वेगवेगळ्या वेग वेग उपक्रमांविषयी माहिती दिलीत आणि सखी प्रकल्प मुख्यतः काय आहे त्या संदर्भात आपण मगाशी बोलत होतो तर जागतिक स्तरावरती सखी प्रकल्प ज्या उद्देशाने आपला चालतो त्या प्रश्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मासिक पाळीकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा कसा आहे आत्ताच नुकताच नवरात्र संपला आहे आणि आपण नवरात्रीमध्ये स्त्री शक्तीचा गौरव करतो किंवा देवीचं स्तवन पूजन करतो आणि याच्याबरोबर धरतीचं पण सृजन शक्तीचा आपण उत्सव मनवतो हो। पण ज्या स्त्रीच्या सृजनशक्तीचं संबंध मासिक पाळीशी आहे त्याबद्दल मात्र बोलताना सगळ्यांनाच खूप संकोच वाटतो किंवा ते निषिद्ध मानलं जातं तो कलंक मानला जातो आणि म्हणून स्त्रीला खूप असं दुय्यम स्थान दिलं जातं आणि त्याच्यामुळे बायका पण ह्या बाबतीत बोलायला टाळतात मग त्यांना काही आजार असेल तरी पण त्याच्याबद्दल ते बोलू शकत नाही पण ही स्थिती फक्त भारतात नाही आहे ही सर्व जगाभर बायकांना हा त्रास सहन करायला लागतो दुय्यम वागणूक मिळते आणि त्याच्यामुळे त्याला मे पिरियड पॉव्हर्टी कारण त्यांना त्याचे साधनं पण माहिती नसतात साधनं त्यांना मिळत नाहीत किंवा पाणी किंवा स्वच्छतेची जी साधनं मिळायला पाहिजेत किंवा प्रायव्हसी मिळायला पाहिजे ती मिळत नाहीत आणि त्याच्यामुळे सगळ्या बायकांचा म्हणजे ही अडचण आहे म्हणून मासिक पाळीची स्वच्छता हुँ. हा बायकांचा हक्क आहे आणि त्यांना समान वागणूक मिळाली पाहिजे hmm. केव्हा यांना मासिक पाळी येते म्हणून त्यांना दुय्यम वागणूक न मिळता त्यांना समान हक्क मिळाला पाहिजे आणि त्यांना सगळ्या क्षेत्रामध्ये तेवढ्याच हिरहिरीने भाग घेता यायला पाहिजे म्हणून मासिक पाळ्यांची त्यांचं ते जी साधनं आहेत आणि त्याला लागणाऱ्या ज्या सोयी आहेत त्या मिळाल्या पाहिजेत म्हणून मग डब्ल्यू एच ओतर्फेच दरवर्षी मेन्स्ट्युअल हायजीन डे दु हा अठ्ठावीस मेला साजरा केला जातो अठ्ठावीस मे का अठ्ठावीस पाच अठ्ठावीस दिवस म्हणजे साधारणपणे आपली पाळी अठ्ठावीस दिवसानंतर येते आणि ती पाच दिवस असते म्हणून अठ्ठावीस मे हा जागतिक मेन्स्ट्रल हायजीन डे म्हणून पाळला जातो आणि दरवर्षी आपल्याला आठवण करून दिल्याप्रमाणे डब्ल्यू एच आपल्याला एक वेगवेगळ्या विषय देत मध्यवर्ती संकल्पना संकल्पना देत जाते तशी एकोणीसशे वीसशे चोवीसची संकल्पना आहे पिरियड फ्रेंडली वर्ल्ड म्हणजे सगळ्या फॅमिलीज आपल्या सगळ्या म्हणजे पर्यावरण स्नेही जसं असतो तसं पाळीचे पण बायकांना जे काय प्रॉब्लेम्स येतात ते समजून घ्या आणि त्यांचे सोडवा बरोबर असं म्हणून ती संकल्पना तुम्ही मग अशी एक शब्द वापरलात आप अडचण आपल्याकडे तर गावोगावी मासिक पाळीला अडचणच वाढलं जात हो तर ती अडचण न मानता एकीकडे तो आपल्या सर्जनशक्तीचा मार्ग आहे हे लक्षात ठेवून त्याची योग्य ती काळजी घेणं हे आवश्यक आहे डॉक्टर जान्हवी गांगल आपण इथे आलात आणि आपल्या संस्थेच्या वेगवेगळ्या उपक्रमांविषयी आम्हाला माहिती दिलीत मनापासून आभार मानते धन्यवाद धन्यवाद श्रोते हो स्वच्छता आणि स्त्री आरोग्य याविषयी डॉक्टर जान्हवी गांगल यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुहिता मराठे हिने आणि सादरकर्त्या नेहा खरे ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती